हे एक फेक नॅरेटिव्ह होतं. म्हणजे हे सरकारचे आदेश हे फेक नॅरेटिव्ह आहेत का? अर्थात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ते फेकणारच आहोत, ते काही जागेवर ठेवणार नाही. पण हा सगळा विषय लक्षात घेऊन आम्हाला असं वाटलं की आमच्या परीने काही विषय हे आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, आणि त्यानुसार आम्ही हा वचननामा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रकाशित करत आहोत, जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्याच्यामध्ये अनेक वचनं जी आहेत ती महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातली जरूर आहेत, आणि शेवटी आमची आघाडी आहे. काही मोजकी करायची असतील वचनं अशी आहेत, जसं मुंबई आणि महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण आम्ही ठरवणार आहोत. मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जसं मुंबईमध्ये झोपडपट्ट्या तशा काही शहरांमध्ये आहेत, तर तिथेसुद्धा आम्ही विकास करणार आहोत तिथल्या स्थानिक शासनाच्या माध्यमातून. अशा अनेक गोष्टी आहेत. मुंबईतलं पळवलेलं वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही धारावीमध्ये उभारू. धारावीमध्ये म्हणजे धारावीकरांना जिथल्या तिथे त्यांच्या उद्योगासह घर तर देऊच, पण मुंबई आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी नोकरी कुठे? कारण मधल्या काळामध्ये आदित्य जे बोलला होता की आमच्या 3 प्रायोरिटी काय असतील, आणखीन एक विषय, आपल्या राज्यामध्ये जसं मुलींना शिक्षण मोफत दिलं जाते आनंदाची गोष्ट आहे, पण मुलींप्रमाणे मुलांना देखील आम्ही मोफत शिक्षण देणार हे सुद्धा आम्ही वचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार हे सुद्धा वचन आम्ही दिलेलं आहे. तर अशा गोष्टी बऱ्याच आहेत. आपल्या हाती तो वचननामा आल्यानंतर आपल्याला कळेलच. तूर्त मी जनतेच्या चरणी मैंने आपके सामने शिवसेना की ओर से महा करने जाने वाले है, जनता की सेवा कैसी हम करने वाले है नहीं होगी. बात हमने करने की कोशिश की है कि जो लोग हमारे गांव गांव में जाते हैं प्रचार करते हैं उनको आसानी से पता चले कि अरे हमने क्या वचन दिया है. तो एक जैसे मैंने मेरी जेब में रखा है वैसा ही एक वचननामा हमने दिया है, जिसके पीछे अगर आप स्कैन करेंगे तो आपको पूरा जो हमारा वचननामा है आप उसमें पढ़ सकते हैं. इसमें जो जानकारी हमने दिए हैं ये तो बात सही है कि बहुत सारी चीज़ें महाविकास आघाड़ी का जो मैनिफेस्टो है उसमें जो आई है वही हमने दी है, लेकिन साथ ही साथ कुछ अलग बातें जिसके ऊपर हमें ऐसे लगा कि ध्यान देने की विकास आघाड़ी में हमने हमारा वचननामा जनता के चरण में सादर किया था. और सिर्फ कोशिश ही नहीं, मैं तो मानता हूँ 90% से भोजन की व्यवस्था करेंगे पूरी की है. ऐसे कई सारे वादे जो हमने किए थे वो हमने निभाए हैं, मिलने के बाद हम पूरे करेंगे ये मैं वचन देता हूँ. सर एक सवाल है कि आजकल चलन पड़ पड़ा है कि रेवड़ी बांटने का. पहले उन्होंने लाडली बहना पे आपने 1500 हर महीने देने की बात की, आप लोगों ने आपत्ति उठाई कि पैसे कहाँ से आएंगे, अब आप लोग की तरफ से 3000 देने की बात आ रही है, 4000. नहीं, हमने उसका अभ्यास किया. कहाँ से? हाँ, अभ्यास किया उसका. और कहाँ से लाएंगे अभी भी मैं कह सकता हूँ, लेकिन अगर मैं कहूँ तो वो भी ये भी बात चुराएंगे, जैसे मेरी पार्टी चुराई है, सिंबल चुराया. और यहाँ तक सीमित नहीं रहा, मैंने जब शुरुआत की कि 5 जीवनावश्यक जो भी चीजें हैं उसके गेहूं चावल शक्कर दाल तेल दाम तो बढ़ते जा रहे हैं, तो हम उसको आने वाले 5 साल स्थिर रखेंगे. तो वो भी चीज उन्होंने चुराई, तो वो भी बात चुराई. उनको चोरी के अलावा कुछ आता ही नहीं है, और इसलिए ज़्यादा बातें मैं कहूँगा नहीं. लेकिन काफ़ी सारे मैंने हमने चीज़ें देखी है जहाँ अगर हम इन्होंने जो पैसा खाया है और खाने की संभावना अगर इनकी सरकार आएगी तो रहती है, तो हम अगर वो बंद करेंगे तो ये सारी चीज़ें हो सकती है. एक सवाल ये है, कल यूपी के मुख्यमंत्री महाराष्ट्र में थे, कैंपेन कर रहे थे और लगातार कैंपेन का दौर शुरू हुआ है. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे जैसी बातें कही, वो बीजेपी के लिए जरूर कह रहे हैं, क्योंकि बीजेपी की नई आप डूबने जा रही है. तो वो बीजेपी के लोगों को कह रहे हैं कि एक है तो सेफ है, नहीं तो पूरा साफ है. तो बीजेपी वेगड़ा का ही बोल लो थोड़ी बिगाड़ी, एक मिनट रुपए नहीं चला नहीं. ने दावा किया है रैली में कि 17000 उनके
लोगों पे जिन्होंने मॉस के ऊपर नाही मला आता त्याच्यामध्ये जायचं नाही कारण सभा आहे त्या सभेमध्ये मी उत्तर देईन. मी आज वचननाम्यापुरतं ही प्रेस कॉन्फरन्स मर्यादित ठेवू इच्छितो कारण शेवटी या तुतू मैमेमधून लोकांना काय मिळणार या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही ते उत्तर आम्ही देतो आहोत. बाकी तर ही तुतू मैमे निवडणुका येत किंवा न येत तुम्ही जर का ऐकलं असेल की 15 लाख रुपये येणार होते उत्पन्न दुप्पट होणार होतं तर आजपर्यंत ते जे काही करू शकले नाहीत तर आता कसे काय करू शकणार. आणि तुम्ही आपने जो बात कही थी रेवड़ी तो वो जो बातें थी वो तो रेवड़ी ही थी ना. बाद में पता चला कि वो सारे जुमले थे. अच्छे दिन आएंगे कब आएंगे ये जाएंगे तो आएंगे. मला आवश्यकता नाही. माहिमा माझा आहे. माहिमा माझा आहे. माहिम हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे तसं बघितलं तर मुंबईमध्ये कालची सभा झाली आणि 17 ची सभा या अलीकडे पलीकडे मला मी मुंबईच्या बाहेरच आहे कारण मुंबईकरांवरती माझा विश्वास आहे. माझ्यावरती मुंबईकरांचा विश्वास आहे. महाराष्ट्राचा माझ्यावरती विश्वास आहे. पण तरी देखील मी त्यांच्या सगळ्यांच्या दर्शनाला आणि आशीर्वाद घ्यायला मी जातोय. तर असं काही नाही की एकी ठिकाणी गेलो आणि एके ठिकाणी नाही गेलो म्हणजे मी लक्ष देतोय आणि दुर्लक्ष करतोय. आता वेळच अशी आहे की दिवसाला 4-4 सभा घेतल्या 5-5 सभा घेतल्या तरी सगळे मतदारसंघ मी पूर्ण करू शकत नाहीये. आणि मधला प्रवासाचा काळ जर का पाहिला तर आणि पुन्हा दिवसाच्या उन्हाच्या वेळा तर 4 सभेच्या वरती जास्त सभा होतील असं मला वाटत नाही. शिवाजी पार्कला एक आहे की तारीख येते 17 नोव्हेंबर. आम्ही परवानगी मागितलेली आहे. याचं कारण एक तर निवडणुकीचा शेवटची ती संध्याकाळ आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे 17 नोव्हेंबर हा शिवसेना प्रमुखांचा एक स्मरण दिन असतो. त्या दिवशी लाखो शिवसैनिक तिकडे येत असतात आणि ते याही वर्षी लाखो शिवसैनिक तिकडे येणार. त्याच्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला सांगतो आहोत पोलिसांना सांगतो आहोत की तिथे केवळ तुमच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका. सगळे शिवसैनिक तिकडे येणारच आहेत. तुम्ही त्यांना अडवू शकत नाही. त्याला काही निवडणूक आचारसंहिता लागू शकत नाही. कोणी लावू शकत नाही. सर्व शिवसैनिक तिकडे येणार. त्याच्यामुळे कुठेही संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर आम्ही जी मागणी केलेली आहे की 17 तारखेला शिवाजी पार्क हे शिवसेनेच्या सभेसाठी मिळावं हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. त्यांना आता ऐका. आता म्हणून काय ह्या 5 किंवा किती 10 गोष्टी आहेत ह्या बोलण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी दिल्या आहेत. त्याचं सविस्तर आहे ते पाठी दिलेलं आहे. मात्र कदाचित त्याच्यात सुद्धा काही गोष्टी सविस्तर नसतील पण आशा आणि अंगणवाडी सेविकांकडे सरकार कोणतेही असो माझं सरकार असताना मला असं वाटतं मी प्रयत्न केला होता कारण लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा या सगळ्या भगिनींनी खूप जीवावर उदारून काम केलेलं आहे. मग ती घरोघरी जाऊन तपासणी करणं असेल काही असो तर त्यांना आत्तापर्यंत नुसतं त्यांच्या सेवेचा वापर करून घेतला. तुम्हाला कल्पना असेल की 14 ते 19 काळात त्यांच्यावरती एक जीवघेणा कायदा पण लावला होता ज्याला शिवसेनेने विरोध केला म्हणून तो कायदा मागे घेतला गेला. तर आता प्राथमिक पहिल्या प्रथम त्यांना आम्ही मानधनामध्ये वाढ करून देऊ. त्यांच्या अनेक गोष्टी आहेत. जसं पाटील साहेब त्यांचं नेतृत्व करतात. मी देखील त्यांनी ज्या ज्या वेळेला गेलेलो आहे त्या त्या वेळेला काही गोष्टी मला सांगितल्या. साहजिकच आहे सर्व गोष्टी ह्या 4 पानात आणू शकत नाही. तर आता तरी त्याने एक दिलासा जसं आता सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही जाहीर करणार. त्याच्यानंतर आता इथली सरकारी वसाहत जी आहे ती आम्ही निर्णय घेतला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीत की सरकारी कर्मचाऱ्यांनी जे इथे आहेत माझ्या गव्हर्नमेंट कॉलनीतले लोक त्यांना तिथेच घरं देऊ. या सरकारने तो निर्णय बदलला. आता आमचं सरकार आलं होती परत आम्ही बदलू आणि आम्ही त्यावेळेला कोर्टासाठी सुद्धा जागा दिली होती ती परत देऊ आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरे देऊ. योजनामध्ये फेरबदल करणार का? कारण 3,000 तुम्ही जर महिलांना महिन्याला देणार असाल तर लाखो कोटी रुपयाचं कर्ज राज्य सरकारवर आहे. हो पण त्या लाखो कोटीमध्ये जो त्यांनी बांध फोडलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टरसाठी फोडलेला आहे. अनेक पैसे हे कॉन्ट्रॅक्टरला मिळावेत आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांना मिळावेत यासाठी त्यांनी जसं मुंबईबद्दल मी ऐकलं की 90,000 कोटींच्या फिक्स्ड डिपॉझिट ज्या ठेवी होत्या त्यासुद्धा त्यांनी आता तोडल्यात.
आणि साधारणतः 40-45 हजार कोटीच्या ते तोडू शकत नाहीत कायद्याने, कारण ग्रॅच्युइटी प्रॉव्हिडंट फंड वगैरे असावेत म्हणून. आम्ही त्या ठेवींमधनं कोस्टल रोड केला. पण दुर्दैव असं की आमचं सरकार पाडल्यानंतर मोदीजींची एक सभा झाली आणि त्यांनी सांगितलं बँको में पैसा रखकर विकास नाही होता जी, वो पैसा मेरे मित्रों के जेब में जाना चाहिए. तर तो सगळा पैसा रस्त्याची बेसुमार कामं काढली, मेट्रोची कामं काढली, म्हणजे नियोजन शून्य विकास जरी थांबवला आणि कॉन्ट्रॅक्टर जे जे आता करतायत घेतलेत त्यांची चौकशी तर आम्ही लावूच. जी कॉन्ट्रॅक्ट काढली गेली आहेत बेसुमार, काही काही ठिकाणी तर कॉन्ट्रॅक्ट शिवाय पैसे दिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर मी परत सांगतो की धारावीचा हा प्रकल्प पूर्णपणे मुंबईच्या मुळावरती येणारा प्रकल्प आहे, तो केवळ धारावीपुरता आहे असं समजून तुम्ही मिठा घरात करा.